विद्यार्थी मित्रो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक संतवाणी पाहणार आहोत आणि यामध्ये भीती लागे जीवा हा अभंग आपल्याला पाहायचा आहे आणि या अभंगाचे संत कवी आहेत संत तुकाराम महाराज। तर विद्यार्थी मित्र हो, संत तुकाराम महाराज यांचं संपूर्ण नाव तुकाराम बोलोबा आंबिले। व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सांगड घालणारे ते वारकरी संप्रदायातले संत कवी होऊन गेले। श्री विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ त्यांना कशा पद्धतीने लागलेली आहे ते त्यांनी या अभंगामध्ये समर्पक अशा दृष्टांतातून त्यांनी आपल्याला सांगितलेले आहे। तर विद्यार्थी मित्र हो, सर्वात प्रथम मी हा अभंग वाचणार आहे आणि मग त्याचं आपण विश्लेषण पाहूया। बघा, भेटी लागे जीवा लागली से आस पाहे रात्र दिवस वाट तुझी पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन वाट पाहे दिवाळीच्या मुळा लेकी आसावली दिवाळीच्या मुळा लेकी आसावली पाहा तसे वाटली पंढरीची भुकेली वा बाळ अतिशोक करी भुकेली वा बाळ अतिशोक करी वाट पाहे उरी माऊलीची तुका म्हणे मज लागलीसे भूक तुका म्हणे मज लागलीसे भूक धावनी श्रीमुख दावी देवा धावनी श्रीमुख दावी देवा। विद्यार्थी मित्र हो, या प्रस्तुत अभंगामध्ये संत तुकाराम महाराज यांनी श्री विठ्ठलाची विनवणी केली आहे की श्री विठ्ठला तू मला दर्शन दे, तुझ्या दर्शनाची भूक, तुझं दर्शन मला कधी मिळेल याची मी वाट पाहत आहे। भेटी लागी जीवा माझ्या या आत्म्याला माझ्या या जीवाला तुझ्या भेटीची ओढ लागलेली आहे। संत तुकाराम महाराज यांनी श्री विठ्ठलाच्या भेटीची ओढ कशी लागलेली आहे ते या अभंगामध्ये त्यांनी वेगवेगळ्या दृष्टांतांच्या माध्यमातून म्हणजेच उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर पहिल्या चरणामध्ये संत तुकाराम महाराज काय सांगतात बरं? बघा, भेटी लागी जीवा लागली से आस पाहे रात्र दिवस वाट तुझी। संत तुकाराम महाराज यांना कोणाच्या भेटीची ओढ लागलेली आहे? तर पंढरपूरचा विठुराया म्हणजेच श्री विठ्ठल, श्री विठ्ठलाच्या भेटीची ओढ संत तुकाराम महाराज यांना लागलेली आहे। पाहे रात्र दिवस वाट तुझी, बघा, आणि ही ओढ रात्र दिवस आहे, प्रत्येक श्वासा गणित आहे। कधी एकदा श्री विठ्ठलाचं दर्शन मला होतंय अशा पद्धतीनं श्री संत तुकाराम महाराज यांना झालेलं आहे आणि म्हणूनच ते म्हणतात भेटी लागी जीवा लागलीसे आस माझ्या भेटीची आस लागलेली आहे। आस म्हणजेच ओढ लागलेली आहे। आलं लक्षात सगळ्यांच्या? तर ही ओढ फक्त एका दिवसापुरती आहे का? तर नाही, रात्र दिवस त्यांना असं वाटतंय की कधी एकदा माझ्या समोर श्री विठ्ठल प्रकट होत आहे आणि त्यांना मी पाहतोय, त्यांचं मला दर्शन कधी एकदा मिळणार आहे अशा पद्धतीची सारखी ओढ आणि तो ध्यास त्यांना लागलेला आहे। हे पहिल्या चरणामध्ये। दुसऱ्या चरणामध्ये बघा काय सांगितले त्यांनी, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन वाट पाहे। बघा, दुसऱ्या चरणामध्ये संत तुकाराम महाराजांनी काय सांगितलेलं आहे की ही जी ओढ आहे श्री विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ जी लागलेली आहे ती कोणाप्रमाणे लागलेली आहे? तर पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन। बघा, इथे एका काल्पनिक पक्ष्याचं इथे उदाहरण दिलेलं आहे, चकोर। हा चकोर पक्षी काय करतो? तर हा चकोर पक्षी पौर्णिमेच्या रात्री जे चांदणं पडलेलं असतं, ज्या चांदण्यांचा प्रकाश पडलेला असतो तो प्रकाश
प्राशन करून तो जिवंत राहतो। मग पौर्णिमेचा चंद्र कधी एकदा ते शीतल चांदण प्रकाशित करतोय आणि ते प्राशन करून मी कसा जिवंत राहणार आहे, ही वाट जसा चकोर पक्षी वाट पाहत असतो तशा पद्धतीनं तैसे माझे मन वाटत आहे, त्या चकोर पक्षाप्रमाणे मी तुझी वाट पाहत आहे। तो चकोर पक्षी म्हणजे मी आणि पौर्णिमेचा चंद्र म्हणजे तू। बघा किती समर्थ उदाहरण या संतवाणीमध्ये या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज यांनी दिलेला आहे। श्री विठ्ठलाला पौर्णिमेचा चंद्र की जो शीतल चांदणं देणारा प्रकाश देणारा आणि तो प्रकाश प्राशन करणारा चकोर पक्षी म्हणजेच मी, असं संत तुकाराम महाराज यांनी स्वतःला म्हटलेलं आहे। त्याप्रमाणे मी तुझी वाट पाहत आहे असं इथे त्यांना सांगायचं आहे। पुढे बघा, दिवाळीच्या मुळा लेकी आसावली पाहत असे वाटुली पंढरीची। आता दुसरं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे म्हणजे दृष्टांत सांगितलेला आहे। सासरी गेलेली मुलगी ज्याप्रमाणे दिवाळीचा सण आल्याच्या नंतर जेव्हा या दिवाळीच्या सणाला मला कोणीतरी माघारी येईल आणि मला माझ्या घरी घेऊन जाईल अशा पद्धतीनं जशी वाट पाहत असते त्या पद्धतीनं श्री विठ्ठला हे माऊली मी तुझी वाट पाहत आहे। हे जे पंढरपूर आहे ते पंढरपूर जणू काही माझं माहेर आहे आणि त्या माहेराला येण्यासाठी मी आतुर झालेलो आहे अशा पद्धतीनं मनामधली जी विठ्ठलाच्या बद्दल जी आस आहे ओढ आहे ते इथे त्याने दुसऱ्या चरणामध्ये त्याने सांगितलेले आहे। पुढे बघा, भुकेलिवा बाळ अतिशोक करी वाट पाहे उरी माऊलीची। बघा तिसऱ्या चरणामध्ये त्याने काय सांगितलेलं आहे, आईचं आणि मुलाचं नातं ज्या पद्धतीनं असतं, आई आणि मुलगा यांच्यामधलं नातं, यांच्यामधलं प्रेमळ नातं, यांच्यामधलं वात्सल्यतेचं नातं त्यांनी या चरणामध्ये सांगितलेलं आहे। ते काय म्हणतात बघा, भुके निवा बाळ अतिशोक करे, ज्या वेळेस त्या लहान बाळाला भूक लागते आणि भूक लागल्याच्या नंतर ते लहान बाळ काय करतं, आक्रोश करतं, शोक करतं म्हणजेच रडतं, आणि ते रडणं ऐकून जी आई आहे त्याची ती आई काय करते, त्याच्यापाशी जाते आणि त्याला शांत करते, त्याची जी भूक आहे ती भूक भागवते। माया ममता जिव्हाळा प्रेम वात्सल्य ह्या सगळ्या गोष्टी त्याला ते देते, बरोबर आहे की नाही, आणि तेव्हा तो बाळ तृप्त होतो, शांत होतो, समाधानी होतो। तशा पद्धतीनं ज्या मुलाला भूक लागल्यानंतर ती भूक भागवण्यासाठी आई धावत येते आणि त्याची भूक भागवते, त्या पद्धतीनं हे विठ्ठला तू माझी आई आहेस, माऊली आहेस, माता आहेस आणि मी तुझा बाळ आहे, या बाळाकडे तू लक्ष दे, हे बाळ तुझ्या दर्शनासाठी व्याकुळ झालेलं आहे, तुझ्या भेटीसाठी मी आतुर झालेलो आहे आणि त्या बाळाप्रमाणे तू माझा आक्रोश, माझं जे गाराणं आहे ते गाराणं तू ऐक आणि माझ्याकडे तू धावत ये, म्हणजेच मला तू दर्शन दे, असं इथे त्यांना सूचित करायचं आहे। आणि शेवटचं चरण बघा, तुका म्हणे मज लागिलीसे भूक धावणी श्री मुख धावी देवा। या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराज यांनी शेवटच्या चरणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, तुका म्हणे मज लागिलीसे भूक। संत तुकाराम महाराज यांना भूक लागलेली आहे, आपण जी नेहमी आपल्याला जी नेहमी भूक लागते तशी भूक नव्हे, यांना इथे असं सांगायचं आहे की श्री विठ्ठलाच्या भेटीची भूक लागलेली आहे असा इथे अर्थ आहे। कधी एकदा श्री विठ्ठलाचं दर्शन मला घडतंय, कधी एकदा माझ्या समोर साक्षात पंढरीचा विठुराया उभा राहतो आहे याची भूक लागलेली आहे,
कधी एकदा त्याचे आणि माझी भेट होती आहे, जेच श्री विठ्ठलाच्या भेटीची भूक या संत तुकाराम महाराज यांना लागलेली आहे. म्हणून ते म्हणतात, तुका म्हणे मज लागिलीसे भूक, धावणीसे मुख दावी देवा. आणि ही भूक भागवण्यासाठी या भेटीची ओढ मला लागलेली आहे, म्हणून हे देवा, हे विठ्ठलाया, तू धावून ये, तू धावत ये आणि मला तू दर्शन दे. म्हणजे अशा पद्धतीनं या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज यांनी श्री विठ्ठलाच्या भेटीची आतुरतेनं कशी वाट पाहता आहे आणि त्यांनी ती जी वाट पाहण्याची प्रक्रिया जी आहे ती वेगवेगळ्या दृष्टांतांच्या माध्यमातून त्यांनी प्रकट केलेली आहे. तर विद्यार्थी मित्र हो, छोटासा अभंग होता, नक्कीच तुम्हाला हा आवडलेला असेल. तर विद्यार्थी मित्र हो, याचे शब्दार्थ आणि प्रश्न उत्तर मी PDF च्या माध्यमातून देणार आहे.